एवढा ज्येष्ठ माणूस आपल्या सगळ्यांना दर्शन करतोय. आपणास विनंती आहे सगळ्यांच्या वतीने, आपण खाली बसा किंवा गॅलरीत बसा, काय आपल्याला जसं 52 किलो संस्कार पवार चिन्नी लाल कश्यप 52 किलो तयार खाली बसा. पृथ्वीराज होळकर सादर गावी कश्यप मनापासून आभारी आहे तुमच्या सगळ्यांचा. 52 किलो तयार राहा. संस्कार पवार चिन्नी लाल कश्यप, पृथ्वीराज होळकर सादर गावी कश्यप, आकाशवाणी शिंदोडी लाल कश्यप, सार्थक शेडगे, सार्थक शेंडगे मल्टन निळा कश्यप. चला पंचेचाळीसच्या पुकारल्यात, 52च्या पुकारल्यात, दोन्ही गट संगतीत चालू होतील बहुतेक. 52 किलो नंतर ओपनचा गट, ओपन गट तयार. ठीक आहे, मध्येच होईल तो. नंतर आपण सोसायटीचे चेअरमन सत्यशील वावळे, आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात. आपलं या ठिकाणी मनापासून सरचं स्वागत. मांडवगण ग्रामस्थ व तालुक्यातील तमाम पहिल्या मंडळींच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. दुहेरी पाट वा, या असा खेळ बघा पाहण्याचं भाग्य मांडवगण फराठा समस्त ग्रामस्थ मंडळींच्या देखण्या आणि नेटक्या येणार. गॅलऱ्या एवढ्या भारी सजवल्या आणि खरोखर सगळे फोटो पहा, अतिशय सुंदर सगळ्यांचे फोटो अगदी चमकदार दिसत आहेत आणि मांडी व्यवस्थित केली त्याची. व्यासपीठ आणि गॅलऱ्या सुसज्ज. या सगळ्या स्टेडियमचा कोणीही फोटो घ्यावा असं स्टेडियम सजवलेलं आहे, कारण ही पवित्र भूमी, ही पावन भूमी, ही पूज्य भूमी, ही धन्य भूमी. गाव माझा आणि मी गावाचा ठसा उमटवू कर्तृत्वाचा, गावाचा अभिमान प्रत्येकाला पाहिजे म्हणून गाव माझा आणि मी गावाचा ठसा उमटवू कर्तृत्वाचा. गावाची एकता आणि अखंडता एकी हेच बळ आहे. त्यानंतर शेवटचे 38 किलो झाल्या, 45 किलो 38च्या जागेवरती 45 52 इकडे होणार. चला 52 किलो लगेच आता चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती 45 किलो 45 किलो तयार. अभिनंदन चव्हाण गावाला साहेब कश्यप, मयूर चव्हाण कश्यप. आणि तिकडे आपल्या हाताला उलटा हात प्रतिस्पर्ध्याचं मानणं, त्याला मांडीडी डाव म्हटलं जात. एका हाताव म्हणून डाव हे दुधारी शस्त्र आहे.
दोन्ही अंगावरती डाव केला. ए मॅटवर येऊन कोचिंग करू नका, ऐका कुस्त्या थांबवल्या जातील. सर्वांनी सहकार्य करा, कोचिंग करा, एकानं करा. दोन दोन कुस्त्या चालू आहेत. आपल्या पैलवानाला आवाजही गेला पाहिजे आणि शिस्तच महत्वाची. शिस्तीनं राष्ट्र मोठे होते आणि ही महाराष्ट्राची शिस्त आहे. मांडवगण पराठ्याची शिस्त आहे, शिरूर तालुक्याची शिस्त आहे. म्हणून जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्याला बहुमान आहे. शिरूर तालुका एक मानाचा तालुका. शिरूर तालुक्याच्या सुपुत्रांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलंय. या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं गोडगंगा कारखान्याचे माजी संचालक बाळकाका फराडे, अरविंद समीर फराडे, हा यांची नात आहे ना, बरोबर. गोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळकाका फराडे यांची नात.